आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे। भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान। धुळे शहरातील माणाचा गणपती मंडळाकडून रक्तदान शिबिर। शिबिरात सुमारे 200 कार्यकर्त्यांनी केले रक्तदान, गरजवंतांना वेळीच मिळेल रक्त। डेंग्यूच्या बाधेने वेद सूर्यवंशींचा मृत्यू, पण वेदच्या मृत्यूला धुळे महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। धुळे तालुक्यातील लामकाणी येथे ग्रामस्थांनी शाश्वत स्वच्छतेचा उचलला विडा। स्वच्छता मोहिमेत अनेक ग्रामस्थांचे श्रमदान। तापी काठावरील आदिवासी टोकरे कोळी समाजाला आदिवासी विकास विभागाने खावटी योजनेपासून दूर ठेवले, प्रकल्प कार्यालयावर दोषारोप। आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून निरनिराळ्या विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम यंदापासून सुरू, मर्यादित जागांमुळे लवकर प्रवेश घेण्याचे आवाहन। आता बातम्या विस्ताराने। कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांना रक्ताची गरज भासली, पण याच काळात रक्तदान शिबिरे घेता आली नाहीत, त्यामुळे काही जणांना प्राणास मुकावे लागले। पण यापुढील काळात अशी वेळ येऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत धुळे शहरातील माणाचा गणपती मंडळाने रक्तदान शिबिर घेतले। या शिबिरात संकलित होणारे रक्त जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीकडे सोपविण्यात येत आहे, तेथून ते गोरगरिबांना उपलब्ध होईल। अशाच स्वरूपाचे कार्यक्रम अन्य मंडळांनी राबविणे अपेक्षित आहे, असे स्पष्टीकरण माजी आमदार शरद पाटील यांनी दिले। मंडळातर्फे गुरुवारी रक्तदान शिबिर झाले। धुळे शहराला गणेशोत्सवाची शतकोत्तर परंपरा आहे। लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली, त्यामुळे या गणपतीला मानाचा गणपती असं संबोधलं जातं। या गणपतीची मिरवणूक पालखीतून टाळ मृदुंगाच्या ठेक्यात निघते। मानाचा गणपती मंडळातर्फे गणेशोत्सवात विविध उपक्रम राबवले जातात। यंदा कोरोना संसर्ग असल्याने काही मर्यादा आल्या, पण कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा पाहता मंडळाने गुरुवारी रक्तदान शिबिर घेतलं। यावेळी सुमारे 200 कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। माजी आमदार शरद पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष उमेश महाजन, उपाध्यक्ष विश्वनाथ फुलपगारे, किसन फुलपगारे, विश्वनाथ ढोले, विक्रम फुलपगारे, शत्रुघ्न तावडे, रवींद्र फुलपगारे, प्रदीप फुलपगारे, प्रकाश फुलपगारे, सुवालाल ढोले, बलराम फुलपगारे, भरत सरोदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। रक्तसंकलनासाठी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीतील कर्मचारी उपस्थित होते। या शिबिराला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। सुमारे 4 तास चाललेल्या या शिबिरात जवळपास 200 कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं। यासंबंधी माहिती देताना माजी आमदार शरद पाटील म्हणाले, कोरोना संसर्गाच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता, पण याच काळात रक्तदान शिबिरे देखील घेता आली नाहीत, त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागलेत। सध्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे, त्याचा लाभ घेत रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या शिबिरातील रक्त जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत संकलित केलं जाणार आहे, तेथून ते गोरगरीब आणि गरजवंतांना दिलं जाईल। अशा स्वरूपाचे उपक्रम अन्य मंडळांनी राबविले तर गरजूंना पुरेसे रक्त मिळेल, असे स्पष्टीकरण माजी आमदार शरद पाटील यांनी दिलं आहे। आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सहभाग नोंदवून हे रक्तदान शिबिर संपन्न केलं। जिल्हा रुग्णालयाला या रक्ताच्या बाटल्या आम्ही जमा करत आहोत। गोरगरीब रुग्णांना, जुन्या धुळ्यातल्या गोरगरिबांना हे रक्त मिळावं हा प्रामाणिक उद्देश आमच्या रक्तदान शिबिराचा आहे। तो उद्देश आम्ही या ठिकाणी अत्यंत यशस्वीपणे गणेशाच्या साक्षीने सफल करत आहोत। कोरोना संसर्गाच्या काळात अनेक निर्बंध आले, त्यात धुळे चाळीसगाव ही रेल्वे मार्च 2020 पासून बंद करण्यात आले आहे। कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे, त्यामुळे आता निर्बंध शिथिल करीत शासनाने धुळे चाळीसगाव ही रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी माजी आमदार शरद पाटील यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी आणि रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला। मार्च 2020 मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला, केंद्राच्या सूचनेप्रमाणे 25 मार्च पासून अनेक निर्बंध लागले।
त्या धुळे चाळीसगाव ही रेल्वेसेवा बंद करण्यात आली. गेल्या 6 महिन्यांपासून निर्बंधांमध्ये शिथिलता आणत वातावरण पूर्ववत करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र धुळे चाळीसगाव ही प्रवासी रेल्वे अद्याप सुरू झालेली नाही. मुंबई पुणे यासारख्या प्रमुख शहरांना जोडण्यासाठी धुळे चाळीसगाव रेल्वे सेवा उपलब्ध झाली पाहिजे. शिवाय या मार्गावर अनेक कष्टकरी, गोरगरीब आणि लहान मोठे उद्योग व्यावसायिक अवलंबून आहेत. त्यामुळे ही रेल्वेसेवा शक्य तितक्या लवकर सुरू करावी अशी मागणी माजी आमदार शरद पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात माजी आमदार शरद पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळेच शहरात मलेरिया आणि डेंग्यूचे साथ पसरले आहे. त्यातच 6 वर्षाच्या वेद सुरेंशी या बालकाचा मृत्यू झाला. प्रथमदर्शनी आजारपणामुळे मृत्यू असे दिसत असले तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने वेद सुरेंशीचा बळी घेतला आहे. त्यामुळे निपक्षपाती चौकशी होऊन जबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांसह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेचे दुष्यंत देशमुख आणि इतरांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. धुळे शहरात सर्वत्र मलेरिया, फ्ल्यू आणि डेंग्यूची साथ पसरली आहे. शासकीय आणि खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जागा नाही. धुळे शहरातील अनेक भागांमध्ये आरोग्य विभाग काम करत नाही, त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये खड्डे आणि डबके आहेत. तेथेच डासांची उत्पत्ती होते आणि सर्वत्र साथीचे आजार पसरतात. धुळे शहरात सध्या डेंग्यूची साथ जास्त आहे. डेंग्यूची साथ पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून फवारणी, साठवलेल्या पाण्यात औषध टाकणे ही कामे आरोग्य विभागाने गांभीर्याने करायला हवी होती. परंतु परिस्थिती बिघडल्यानंतर देखील महापालिकेचा आरोग्य विभाग निद्रावस्थेत आहे. डेंग्यूच्या साथीने सुरेंशी कुटुंबातील 6 वर्षांचा वेद या मुलाचा बळी गेला. खरे तर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळेच वेद सुरेंशीचा मृत्यू झालाय. त्यामुळे निपक्षपातीपणे चौकशी करून जबाबदार असणाऱ्या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आरोग्य विभागाने शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये, तसंच नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये. नाहीतर महाराष्ट्र निर्माण सेना महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला आरोग्य विभागातील दोषी अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असतील, असा इशाराच मनसेच्या शिष्टमंडळाने दिला आहे. निवेदन देताना दुष्यंत देशमुख, अजित राजपूत, हर्षल परदेशी, अनिल शिरसाट, विठ्ठल पगारे, शुभम माळी, गोपाल सोनवणे, चेतन पवार, गुरुराज पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. काल धुळे शहरात एक मोठी दुर्घटना घडली. 6 वर्षाचा बालकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. मुळात धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग हे आजपर्यंत सांगण्यात होतं की डेंग्यूच नाही धुळे शहरात, कुठेही फवारणी नाही, आरोग्याची तपासणी नाही, नागरिकांच्या काळजीची कुठलेही धुळे महानगरपालिकेला काही चिंता पडलेली नाही आहे. काल जो एका बालकाचा मृत्यू झाला, त्या मृत्यूनंतर आज महानगरपालिका म्हणते की आम्ही उपाययोजना करतील. याच्यापूर्वी महानगरपालिकेने काय केलं, ठेकेदार कुठल्या तरी नेमायचा, पैसा धुळे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणायचा, आणि हा संगत मताने आरोग्य अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील यांनी संगत मताने तो पैसा वाटणी करायची, इथपर्यंत आजपर्यंत चालू होतं. धुळे महानगरपालिकेने जर 2 दिवसात संपूर्ण शहरामध्ये जंतुनाशक फवारणी केली नाही, आरोग्याची काळजी घेतली नाही, तर मनसे उद्या मोठ्या प्रमाणात खळखट्या आंदोलन छेडेल, याला सर्वस्व जबाबदार आयुक्त. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg.
फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना नियंत्रित असल्याने समाधानी वातावरण आहे. तज्ज्ञांकडून कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु विघ्नहर्त्याने कोरोनाची तिसरी लाट थोपवावी, सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे अशी प्रार्थना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अश्विनी भांबरे यांनी केली. धुळे टीव्ही कार्यालयातील गणपती मूर्तीचे पूजन आणि आरती डॉक्टर अश्विनी भांबरे यांच्या हस्ते झाली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान गणेशोत्सवानिमित्त धुळे तालुक्यातील फागणे येथे शनेश्वर मित्र मंडळातर्फे सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. धुळे जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या धुळे टीव्ही वृत्तवाहिनीच्या कार्यालयात यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवात 5व्या दिवशी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अश्विनी भांबरे यांच्या हस्ते मूर्तीपूजन होऊन आरती करण्यात आली. यावेळी परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा घोडके आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रित झाला आहे, त्यामुळे समाधानी वातावरण आहे. मात्र त्याचवेळी तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जाते. शासनाच्या सूचनेनुसार तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु विघ्नहर्त्या गणपतीने तिसरी लाट थोपवावी, सर्वच उद्योग व्यवसायिकांसाठी पूरक वातावरण निर्माण करावे अशी प्रार्थना विघ्नहर्त्या गणपतीला केल्याचे डॉक्टर अश्विनी भांबरे यांनी सांगितलं. आज धुळे टीव्ही कार्यालयात आपण आलेलो आहोत गणरायाची आरती करायला. या इच्छेने की गणराया आपली सुरक्षा करतील आणि पूर्ण डिस्ट्रिक्टला आपल्याला कोरोनापासून वाचवतील आणि तिसरी लाट येऊच देणार नाही. याचबरोबर मी हेही सांगू इच्छिते की धुळे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सगळ्या सेवा सुरू झालेल्या आहेत. प्रसूती कक्ष, कोरोनाची लाट गेली दुसरी, त्याच्यामुळे आता सगळ्या सेवा सुरू झालेल्या आहेत. प्रसूती कक्ष सुरू झाले आहे, फॅमिली प्लॅनिंगचे सगळे नियोजन सुरू झालेले आहेत. तर सगळ्यांनी ह्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. धुळे तालुक्यातील फागणे येथे शनेश्वर गणेश मंडळ विविध उपक्रम राबवित असते. आजभर गणेशोत्सवात या मंडळाने रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड आणि इतर अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले. यंदा कोरोना संसर्गामुळे निर्बंध आहेत, त्यामुळे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत मंडळाकडून गणपती मूर्तीची पूजा आणि आरती केली जाते. यंदा सत्यनारायणची पूजा करून भाविकांना प्रसादाचा लाभ देण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे किशोर देवरे, स्वप्नील पाटील, गोपाल पाटील, विनोद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शनेश्वर मित्र मंडळ, आम्ही दरवर्षाप्रमाणे सालावाताप्रमाणे गणपती हा आम्ही बसवत असतो. आणि दर म्हणजे गणपतीचं पूजन असे आपल्याला सुखात पण आणि दुःखात पण आपण कोणाला पुजतो, श्री गणेशाला पूजत असतो. म्हणून श्री गणेशा उत्साह 10 दिवसाचा आम्ही गणेश मित्र मंडळ वगैरे सर्व सार्वजनिक मंडळ उत्साहात साजरा करत असतो. गावाचे आरोग्य राखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनासह ग्रामस्थांनी योगदान द्यावे. श्रमदानातून निरनिराळे उपक्रम राबवावेत, त्यातून आपले आरोग्य आपल्या हाती याची जाणीव होईल अशी भावना जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी स्वच्छता अभियानात सहभागी होत ग्रामस्थांनी शाश्वत स्वच्छतेचा संकल्प केला, तसेच शाळेच्या आवारात शोष खड्डा तयार करण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे अनेक गावांमध्ये उपक्रम राबविले जातात. पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाची मदत घेत धुळे तालुक्यातील लामखण येथे गाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह अनेकांनी स्वच्छता मोहीम राबवित शाश्वत स्वच्छतेचा संकल्प केला. तसेच सुजलाम अभियानात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात सार्वजनिक शोषखड्डा उभारण्यास सुरुवात केली. संपूर्ण गावाचे आरोग्य राखायचे असेल तर नागरिकांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे असं मत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी व्यक्त केलं. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात हागणारी मुक्त गाव ही संकल्पना राबविताना सार्वजनिक स्वच्छतेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. लामखण येथे शाळेच्या आवारात सार्वजनिक शोषखड्डा उभारण्यास ग्रामस्थांनी सुरुवात केली. यावेळी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात संवादात्मक कार्यक्रम झाला. आपले आणि आपल्या गावाचे आरोग्य आपल्याच हाती आहे, दुसऱ्यावर विसंबून राहू नका. प्रत्येकाने योगदान दिलं तर गाव स्वच्छ होईल, शिवाय गावाच्या प्रगतीचा वेग उंचावेल अशी भावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच सुशीलाबाई भिल, उपसरपंच धनराज पाटील, विस्तार अधिकारी भीमराव गरुड, बळीराम चव्हाण, शिरीष महाले, ग्रामसेवक शांताराम मोरे, वारकरी संप्रदायाचे परशुराम पाटील, रामचंद्र पाटील, संजय भंडारी, पंढरीनाथ सुतार, मुख्याध्यापक आर एच निकम, बी व्ही राऊत, स्वच्छता विभागाचे दीपक पाटील, संतोष नेरकर, प्रशांत देव, अरुण महाजन यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. आपल्याकडे स्वच्छता अभियान 100 दिवसाचा कार्यक्रम जो आपण केलेला आहे, टाईम बॉन्ड कार्यक्रम, याच्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झालात. याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हा स्वच्छतेचा उपक्रम जो आहे पुढच्या 100 दिवसापर्यंत संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे. आणि हा यशस्वी कार्यक्रम हा आपण सोनगीर गावापासून सुरुवात करत आहोत. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब. जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी.
भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी, सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, सीआरएम ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94-030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. शिंदखेडा तालुक्यातील टोकरे कोळी समाजाला खावटी योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन गुरुवारी विरंगणा झलकारीबाई श्री शक्ती सामाजिक संस्थेतर्फे देण्यात आले. परंतु यावेळी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्याने शिष्टमंडळाला फारसा वेळ दिला नाही आणि म्हणणे ऐकून घेतले नाही. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कार्यपद्धतीचा आम्ही निषेध नोंदवितो असे म्हणून आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. लवकरात लवकर टोकरे कोळी समाजातील गरजवंतांना खावटी योजनेचा लाभ द्यावा, नाहीतर तीव्र आंदोलन होईल असा इशारा यावेळी संघटनेच्या अध्यक्षा गीतांजली कोळी यांनी दिला. कोरोना संसर्गाच्या काळात आदिवासींना रोजगाराचे साधन मिळाले नाही, त्यामुळे या काळात आदिवासींसाठी शासनाने खावटी योजना राबविली. यात प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू आणि 2000 रुपयांची मदत करण्यात आली. जिल्ह्यातील आदिवासींना योजनेचा लाभ देण्यात आला, पण शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील आदिवासी टोकरे कोळी समाजाला योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. शासनाने योजना दिली, पण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आदिवासी टोकरे कोळी समाजाला दुर्लक्षित केलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळात आदिवासी टोकरे कोळी समाजातील अनेक कुटुंब बिकट परिस्थितीत होते आणि आहेत. शिंदखेडा तालुक्यातील चांदगड, मालपूर, देगाव अशा तापी काठावरील गावांमध्ये आदिवासी टोकरे कोळी मोठ्या संख्येने स्थिरावलेत, पण आदिवासी विकास विभागाने या समाजाकडे दुर्लक्ष केलं आहे. सर्वेक्षण करून परिस्थिती जाणून घेतली नाही आणि खावटी योजनेचा लाभ दिला नाही. खावटी योजना राबवताना भेदभाव करण्यात आला असून टोकरे कोळी समाजावर अन्याय करण्यात आला आहे. खावटी योजनेच्या मागणीसाठी निवेदन देताना संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे. म्हणणे ऐकून न घेता अधिकारी निघून गेलेत. त्यांच्या या कार्यपद्धतीचा आम्ही निषेध नोंदवितो. लवकरात लवकर टोकरे कोळी समाजातील गरजवंतांना खावटी योजनेचा लाभ दिला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीला धुळ्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी जबाबदार राहतील, असं स्पष्टीकरण संघटनेच्या अध्यक्षा गीतांजली कोळी यांनी दिलं आहे. यावेळी मनोहर कोळी, हिरालाल कोळी, मोहन कोळी, नाना कोळी, अंजनाबाई कोळी, रमणबाई कोळी, सरला कोळी, सुरेखा कोळी, धर्मा कोळी यांच्यासह अनेक महिला पुरुष उपस्थित होते. धुळे जिल्ह्यामध्ये गावाच्या गाव आदिवासी टोकरे कोळींचे असताना त्यातलं हे चांदगड गुरक्षी नावाचं जे गाव आहे, ज्या वेळेस कोरोना काळामध्ये राज्य शासनाने घोषणा केली की महाराष्ट्रातल्या 9 कोटी आदिवासींना खावटी योजनेचा लाभ देण्यात येत आहे, 8 महिन्यापूर्वी ही घोषणा झाली होती आणि सर्वेला सुरुवात झाली होती. परंतु हे संपूर्ण टोकरे कोळी आदिवासींचं गाव असताना चांदगड गुरक्षी, तसे देगाव, सतारे, मालपूर, आकडसे, अनेक हे शिंदखेडा तालुक्यातली असे जे गावं आहेत तिथं कोणत्याही प्रकारचा सर्वे झाला नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी निरनिराळे पदव्युत्तर, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. नाशिक विभागात विद्यापीठाअंतर्गत 317 अभ्यास केंद्र आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुकांनी प्रवेश घ्यावेत असे स्पष्टीकरण उपसंचालक धनंजय माने यांनी दिले. विद्यापीठातर्फे राबविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमाविषयी माने यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. धुळे शहरातील शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र आहे. उपसंचालक धनंजय माने यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबाबत माहिती देत प्रवेशासाठी आवाहन केलं आहे. यावेळी प्राचार्य मनोहर पाटील, प्राध्यापक सदाशिव घोडके, प्राध्यापक बी लोहालेकर, प्राध्यापक शशिकांत बोरजे उपस्थित होते. याच ठिकाणी विद्यापीठाची विभागीय बैठक देखील झाली. या बैठकीला धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 45 अध्यापक उपस्थित होते. अभ्यासक्रमाविषयी माहिती देताना उपसंचालक माने यांनी सांगितलं, यावर्षी मुक्त विद्यापीठाने MA मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, लोकप्रशासन, अर्थशास्त्र हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. याशिवाय MSc फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी, मॅथ, पर्यावरण या विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील राबविले जात आहेत. प्रवेश संख्या मर्यादित असल्यानं इच्छुकांनी शक्यतो लवकर प्रवेश घ्यावेत असं आवाहन माने यांनी यावेळी केलं. मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमुळे अनेकांना पुन्हा एकदा आपली आवडनिवड जोपासत पदवी संपादन करता येईल अशी भावना अनेकांनी याप्रसंगी व्यक्त केली. या बैठकीमध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन करण्यात आलं आणि या 2021-22 करता जे प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, ते ऑनलाईन पद्धतीनं येणाऱ्या अडचणी असतील, त्याचं निराकरण करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 45 महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते। यामध्ये काही महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक आणि काही महाविद्यालयाचे सहाय्यक उपस्थित होते। नव्याने जे सुरू झालेले अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये एम ए मराठी, एम ए हिंदी, एम ए इंग्रजी, एम ए अर्थशास्त्र, एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, एम ए उर्दू आणि त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेच्या अंतर्गत एम एस सी केमिस्ट्री, एम एस सी फिजिक्स, एम एस सी बॉटनी, एम एस सी झुलॉजी आणि एम एस सी इन्व्हायरमेंट सायन्स आणि एम एस सी मॅथमॅटिक्स अशा शिक्षणक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा। या प्रवेश घेण्यासाठी ज्या संख्या आहे ती मर्यादित संख्या ठेवलेली आहे आणि पारंपरिक महाविद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण करता येत नाही, नियमित उपस्थित राहू अशा विद्यार्थ्यांना ही संधी विद्यापीठाच्या मार्फत उपलब्ध करून दिलेली आहे। तापमान, धुळे शहरासह जिल्ह्याचे गुरुवारी कमाल तापमान 32.0 सेल्सिअस इतके होते तर किमान तापमान 21.0 इतके होते। आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 93 तर दुपारी 64% होते। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान। धुळे शहरातील मानाचा गणपती मंडळाकडून रक्तदान शिबिर, शिबिरात सुमारे 200 कार्यकर्त्यांनी केले रक्तदान, गरजवंतांना वेळीच मिळेल रक्त। डेंग्यूच्या बाधेने वेद सूर्यवंशींचा मृत्यू, पण वेदच्या मृत्यूला धुळे महापालिकेचा आरोग्य विभाग जबाबदार, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। धुळे तालुक्यातील लामकाणी येथे ग्रामस्थांनी शाश्वत स्वच्छतेचा उचलला विडा, स्वच्छता मोहिमेत अनेक ग्रामस्थांचे श्रमदान। तापी काठावरील आदिवासी टोकरे कोळी समाजाला आदिवासी विकास विभागाने खावटी योजनेपासून दूर ठेवले, प्रकल्प कार्यालयावर दोषारोप। आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून निरनिराळ्या विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम यंदापासून सुरू, मर्यादित जागांमुळे लवकर प्रवेश घेण्याचे आवाहन। याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार। पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।